गुड मॉर्निंग, आज रविवार आहे आणि दिवसाची सुरुवात गणपतीच्या दर्शनाने होत आहे. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी आत्ता उठलेले आहे. रविवारमुळे आज जरा जास्त वेळ झोपले का, तर रोज तर लवकरच उठावं लागतं. आणि उठल्याबरोबर मी ब्रश केला की गरम पाणी आणि लिंबू पिते, तुम्हाला सांगितलंच आहे मी. तर तुम्ही जर पीत नसाल तर तुम्हीही चालू करा, का तर ते खूप आपल्याला हेल्दी आहे, व्हिटॅमिन सी पण जातं. आणि सकाळ सकाळ रिकाम्या पोटी गरम पाणी आणि लिंबू घेतलेलं केव्हाही चांगलं. तर दिवसाची सुरुवात मी केलेली आहे अशा रीतीने. तर आता मी फ्रेश होणार आहे आणि फ्रेश होऊन तुम्हाला मी भेटते. आणि तुम्हाला हेही सांगायचं होतं की सकाळ सकाळ आपण हे जे पाणी पितो त्याच्यामुळं हे पाणी पिताना नेहमी असं एका जागेवरती बसून पाणी प्यायचं. तर मला आज चिकन बिर्याणी करायची आहे, तर मी बाहेर आलेली आहे आणि तुम्हाला दाखवते. बघा फुलं किती छान आलेली आहेत झाडांना, आज पाऊस अजिबात नाही आहे. आणि हे पुदिना मी कुंडीमध्ये लावलेला आहे. घरचा पुदिना हा केव्हाही चांगला आणि खूप फ्रेश, त्याचा असा वेगळाच फ्लेवर येतो. आपण विकत्रीचा आणतो त्यापेक्षा घरचा केव्हाही चांगला. तर तुम्हीही हे कुंडीमध्ये लावू शकता. मी फक्त एकच त्याला फांदी होती माझ्याकडे, म्हणजे आणलेलीच होती विकत, त्यातलीच मी अशी कुंडीमध्ये लावली होती. तर इतका छान पुदिना आलेला आहे. तर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असताल कुठेही, तर तुम्ही कुंडीमध्ये असा पुदिना लावू शकतात. मी पण आता ह्याची पण झाडं लावणार आहे थोडीशी, काय कोथिंबीर, कढीपत्ता बघू शकताय तुम्ही किती छान आलेला आहे. माझी चिकन बिर्याणीची तयारी चाललेली आहे. हे आदल्याच दिवशी मी करून ठेवायला पाहिजे होतं पण मी विसरले. तर लसूण नीट करून घेत आहे, अद्रक सोलून घेतलेला आहे, कांदाही मी कट करून घेतलेला आहे. कांदा मी असा पातळ पातळ कापी करून घेतलेला आहे, का तर बिर्याणीसाठी तुम्ही जेवढा कांदा घालाल तेवढी तुमची बिर्याणी छान होते. कांदा हा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि बाहेरचा जो पुदिना आणलेला आहे तो पण मी धुवून ठेवलेला आहे. तर तुम्ही पुदिना अवश्य लावा, खूप छान असा. बाहेरचा आपण विकत आणतो त्यापेक्षा घरचा जो आहे त्याचा फ्लेवर मी मला अनुभव आला, का तर घरचा जो आहे तो खूप छान लागतो. तर अशा पद्धतीने आज दिवसाची सुरुवात केलेली आहे. रविवार आहे, गुड मॉर्निंग. तर आज रविवार आहे आणि सकाळचं पासून मी तुम्हाला दाखवलं उठल्यानंतर. आता माझं पूर्ण आवरून झालेलं आहे, मी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. असं आपण रविवार जरी असला तरी असं आवरून तयार व्हायचं म्हणजे कसं छान वाटतं, मी आधीही सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे मी रेडी झालेली आहे आणि आज अभिषेकने बिर्याणी बनव ही फरमाईश केलेली आहे. तर त्याची तयारी मी आधीच करून ठेवली होती, कांदा कट ते करून. तर आता मी बिर्याणी बनवणार आहे. तुम्हाला बिर्याणी बनवताना पण दाखवते. आणि तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर ती मी आधी बिर्याणीची रेसिपी टाकलेली आहे, त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तुम्ही ती जरूर बघा. आणि एकदम सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवलेली आहे पण खूप छान आणि खूप टेस्टी लागते. तर आता झालेलं आहे आवरून, लिंबू पाणी सकाळी पिलेले आहे. आणि आता मी ब्लॅक कॉफी, नाही तर ब्लॅक टी, कॉफी नाही, कॉफीने मला ॲसिडिटी होते, शक्यतो मी कमीच पिते कॉफी, तर ब्लॅक टी पिणार आहे. का तर दुधाचा चहा मी जरा थोडे दिवस अवॉइड केलेला आहे, तर मी आता ब्लॅक टी पिते आणि त्याचबरोबर तुमच्याशी शेअर करते आजचं. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आज बिर्याणीची फरमाईश आलेली आहे आणि बिर्याणी बनवणार आहे. बिर्याणीची सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे. आणि म्हणजे आधी तयारी केली म्हणजे कसं आपल्याला बनवायलाही सोपं जातं. चिकन आत्ता आणून दिलेलं आहे मला. तर आता चिकन स्वच्छ धुवून कांदा ते कट केलेला आहे. मी तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय, कांदा कट केलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. हा जो पुदिना आहे तो घरचा आहे, मी मगाशी तोडलेला तुम्ही बघितला असेल, तर तो घरचा पुदिना आहे. आणि चिकन आणून दिलेलं आहे, तर मी आता पटकन रेडी करते. चिकन स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि सगळी तयारी करून घेतलेली आहे. तर असा आजचा रविवार जो आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रविवार हा खूप छान पद्धतीने एन्जॉय करायला पाहिजे, सुट्टीचा दिवस असतो. तर त्या पद्धतीने माझं चाललेलं आहे नियोजन. त्याने कसं मनही रमतं आणि वेळही जातो, कसा जातो कळत पण नाही. कशातही माणूस गुंग, म्हणजे आपल्याला एक टार्गेट काय असेल की आज आपण हे करायचं आहे, तर छान दिवस जातो, डोक्यात काही आपलं येत पण नाही. आणि रविवारचा दिवस असतो, त्या दिवशीच आपण काहीतरी असं छान छान बनवू शकतो. तर अशा पद्धतीने माझा चाललेली आहे गडबड, तुम्ही बघू शकताय. तर मी पटकन आता बिर्याणीची सुरुवात करणार. कोथिंबीर घेताना कुठं चालली आई? कोथिंबीर घेताना कधीही तुम्हाला सांगते, हे मागचं जे आहे ते स्वच्छ करून तेही आपण भाजीमध्ये वापरायचं, नाहीतर काय करत असाल तर त्यामध्येही वापरायचं, का तर ह्याच्यामध्ये खूप जीवनसत्व असतं आणि हे टेस्टीही लागतं खूप. तर अशा पद्धतीने माझं चिकनचं बघू शकता मॅरिनेट करून झालेलं आहे. कांदा आता मी फ्राय करणार आहे, तांदूळ झालेला आहे,
माझा बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही ऐकताय का? हे सकाळ सकाळ सगळीकडे असतं ते कचऱ्याचं, तुम्ही ऐकू शकताय. हे आता मी भात जे आहे त्याची तयारी करत आहे. तर अशा पद्धतीने आजचं माझं रविवारचं जे आहे काम ते एकदम छान पद्धतीने चाललेलं आहे. तर अशा पद्धतीने आता मी बाहेर गप्पा मारत बसलेली आहे. आई आहे, तुम्ही दिसत नाही येत कोण सुद्धा. सगळ्यांना कॅमेरा मी मोबाईल पकडला की सगळ्यांना टेन्शन येते, होय ना? नाही नाही, मी स्वतः दिसते फक्त. मी आता सगळं माझं किचन मधलं जे आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किचन मध्ये मी बिर्याणीची सगळी तयारी करून भात शिजायला ठेवलेला आहे. इकडं मॅरिनेट करून चिकन ठेवलेलं आहे. आता फक्त मला फोडणी ती द्यायची आहे. मग ते थोडा वेळ मला जरा उकडायला लागलं होतं आणि त्याच्यामुळे जरा बाहेर छान हवा सुटलेली आहे. आज पाऊस नाही काही नाही, त्याच्यामुळे मी बाहेर बसले. मी असा मोबाईल घेऊन बसले की सगळे टेन्शन मध्ये येते. बघू शकताय तांदूळ कसं उकळत आहे, मस्त पैकी चाललेली आहे. सगळं बिर्याणीची एकदम छान बिर्याणी होणार आहे आजची. इकडं पण कांदा फ्राय करत आहे. सायमल्टेनियसली पटकरणे कामं करायची असतील तर असं मल्टीटास्क करायचं, म्हणजे एकाच वेळेस दोन तीन कामं आपली झाली पाहिजेत. अशा पद्धतीने माझं काम चालू आहे. त्याचबरोबर मी आम्हाला व्हेज भाजी काय करायची ह्याचीही तयारी करणार आहे. तर अशा पद्धतीने एकदम सगळी तयारी करून छानपैकी आजचं जे आहे बिर्याणी ते मी बनवत आहे. तर अशा पद्धतीने आता माझी बिर्याणीची सगळी तयारी झालेली आहे. माझा भात रेडी झालेला आहे, म्हणजे अर्धा कचा शिजवून घेतो तो रेडी झालेला आहे. माझं चिकन शिजत आहे आणि त्याचा घमघमाट इतका छान सुटलेला आहे की मलाही आज काहीतरी असं वेगळं खावंसं वाटलंय. कधी कधी काय होतं, आपण चिकन आणि मटन असं नॉनव्हेज जर आपण घरी बनवलं तर आपण आपल्या स्वतःसाठी म्हणतो जाऊ द्या आज काहीतरी असं साधं स्पेशल करूयात, साधं करूयात जेवण. तर त्या पद्धतीने नाही, तर मी आज मला स्वतःला पण असं त्या वासामुळं असं खमंग असं खावंसं वाटतंय. तर त्यासाठी मी आता थोडा वेळ विश्रांती घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी पनीरची भाजी करणार आहे. तर पनीरची रेसिपी मी उद्या टाकल, उद्या नाही तर एक दोन दिवसात मी टाकल पनीरची रेसिपी. तर तुम्ही तीही बघा. आणि बिर्याणीची रेसिपी जी आहे ती मी आधी बिर्याणीची रेसिपी टाकलेली आहे, तर तुम्ही ती बिर्याणीची रेसिपी जी आहे ती बघा. तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकते, तर तुम्ही ती अवश्य बघा. एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने मी बिर्याणी बनवलेली आहे. तुम्ही ती घरी अवश्य ट्राय करा, घरच्यांनाही ती खूप आवडेल. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी अजून चहाही पिलेली नाही आहे, फक्त ब्लॅक टी पिलेली आहे आणि सकाळी मी उठल्याबरोबर लिंबू पाणी पिले. तर तुम्हालाही माझं एक सांगणं आहे की तुम्ही आहारामध्ये कुठल्याही पद्धतीने व्हिटॅमिन सीचा वापर जो आहे तो जास्त क्वांटिटीमध्ये घेण्यास सुरुवात करा. का तर सध्या पावसाळी वातावरण आहे आणि पावसाळी वातावरणामध्ये कसं आपल्याला आजार आणि होण्याची शक्यता जास्त असते. बाहेरचं तर शक्यतो खाणं टाळलंच पाहिजे. बाहेरचं गाड्यावरचं आपल्याला ह्या वातावरणामध्ये फ्राय केलेले पदार्थ भजे वडे हे खावेसे वाटतात. तर तुम्ही बाहेरचं खायचं हे अवश्य टाळा. आणि बघू शकताय कपडे धुण्याचा कसा आवाज येत आहे, असं सारखं डिस्टर्बिंग चाललेलं असतं. तर तुम्हाला सांगते बाहेरचं तुम्ही अजिबात खाऊ नका. जर तुम्हाला कधी खाऊ असं वाटलं तर तुम्ही घरी बनवून ते पदार्थ खा. का तर आपल्या शरीराची इम्युनिटीही वाढवणं ह्या वातावरणामध्ये गरजेचं आहे. त्यासाठी व्हिटॅमिन सी तुम्ही जर लिंबू, तुम्हाला लिंबू पाणी सकाळी पिऊ वाटत नसेल तर तुम्ही भाज्यामध्ये लिंबू पिळून किंवा लिंबू सरबत करून किंवा तुम्ही आपण पोहे केलेले असतात नाहीतर उपीट केलेलं असतं त्याच्यावरती लिंबू कशाही माध्यमातून तुमच्या पोटात लिंबू गेलं पाहिजे. दिवसातून एक तरी ह्याचा तुम्ही हे केलं पाहिजे की आपण खाल्लं गेलं पाहिजे हे. आणि त्याचबरोबर मला सांगायचं आहे की मागच्या 2 वर्षात बघू शकताय कोरोनाचं कसं धुमाकूळ चाललेला होता. तर आत्ता कुठं वातावरण थोडंसं शांत झालेलं आहे, त्याच्यामुळं ह्या वातावरणामध्ये ह्या सीझनमध्ये पावसाळी आपण आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यायची आहे. बाहेरचं कुठलंही खायचं नाही. कधी खावं असं जर वाटलं तर घरी बनवलेलं तुम्ही अवश्य खा. ते आपल्या शरीरासाठीही चांगलं आहे आणि आपल्या आरोग्यासाठीही चांगलं आहे. हेल्दी असतं आपण बनवलेलं. पालेभाज्याही तुम्ही जर आणल्या तर त्या स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजेत. का तर पालेभाज्यामधून पण खूप आपल्याला असे कीटाणू ते आपल्या शरीरात जाऊ शकतात. आणि अजून एक सांगायचं होतं की पाण्याचा जो आपण पाणी पितो त्याची आपण दिवसातून 10-12 ग्लास तर पाणी आपलं पिलं गेलं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही पाणी पित नसाल तर पाणी पहिलाही चालू करा. त्याच्यामुळं कसं आपलं चयापचय जे आहे तेही क्रिया सुधारते आणि आपली त्वचा जी आहे तीही तजेलदार होते. तर त्याच्यासाठी ह्या काही टिप्स आहेत अजूनही मी तुमच्याशी शेअर करते. तर आता मी खूप थकलेली आहे. तुम्ही बघू शकताय सकाळी कशी फ्रेश होते आणि काम केलं की माणूस कसा थकून जातो. आणि त्याचबरोबर मला दुधाच्या चहाची खूप सवय होती तर मी तो बंद केलेला आहे. त्याच्यामुळं
असं फीलिंग होत आहे. थोडे दिवस झाले की ते आपोआप परत आपण रुटीनला हे होऊन जातं, यूज थ्रो होऊन जातो, तर त्याचा काही इश्यू नाही आहे. तर आता मी थोडंसं शांत बसणार आहे, त्याच्यानंतर मग मी थोडंसं पाणी लिंबू पाणी नाही पिणार, आता सकाळी पिले तर थोडं गरम पाणी करून पिते, थोडा वेळ शांत बसते. आणि मी पनीरची भाजी करणार आहे, आणि त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवते बिर्याणी केल्यानंतर कशी दिसते, तर तुम्ही जरूर अवश्य ती घरी ट्राय करा. तर ठीक आहे, मी बिर्याणी झाल्यावर तुम्हाला दाखवते. 11 वाजलेले आहेत आणि आत्ता अभिषेक दात घासतोय. पळू नको असं करतो. रविवार आहे म्हणून का इतका वेळ बसतात का? तर तुम्ही बघू शकताय बिर्याणी जी आहे ती अशा पद्धतीने आपण ठेवणार आहोत. खाली नेहमी कधीही आपलं जे आहे आपण ज्याच्यात बिर्याणी केली ती ठेवायचं नाही. तर असं मी एक हे आहे लोखंडाचा तवा, त्याच्यावरती माझं जे आहे बिर्याणीचं ते ठेवलेलं आहे, आणि ते एकदम असं छान पॅक करून ठेवायचं आहे. आणि ह्याला आता दम द्यायचं आहे, चांगला 15 मिनिट दम द्यायचा आहे. अशा पद्धतीने बिर्याणी बनवायची म्हणजे ती टेस्टी बनते. तर झालेली आहे बिर्याणी माझी. आई बघा माझी बिर्याणी झाली. बिर्याणी माझी झालेली आहे, बघू शकताय. माग गोंधळ चाललेला आहे. अभिषेक कशी झाली आहे? छान. हा मस्त झाली आहे ना बिर्याणी. ज्यावेळेस पण तुम्ही कधी हे करता त्यावेळेस मधून कधी चमचा घालायचा नाही, हे असं साईडने तुम्ही त्याला मिक्स करायचं नाही. तर आपला जो तांदूळ रेसिपी आहे सांगितलंय, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकते, तुम्ही बघा. हे तांदूळ आपला तुटतो म्हणून केव्हाही बिर्याणी जास्त हलवायची नाही आणि साईडने मिक्स करायची. तर अभिषेकला देत आहे मी प्लेट मध्ये. आता थांबा, मला खाऊन झाल्यावर सांगा कशी झाली बाळा. कलर ती किती मस्त झालाय ना. पीस देऊ. तर त्याचं ताट जे आहे बघू शकता बिर्याणी तुम्ही कसली मस्त झालेली आहे. तर सांगा मला कशाला बाहेरची आणायची. होय अभिषेक, तुला बाहेरची आवडली होती का? सांग मला, आपण आणली होती ती नाही का? नाही. मस्त झालेली आहे. चल मी घेऊन येते ताट. तर अशा पद्धतीने बिर्याणी झालेली आहे आणि त्याला खायलाही दिलेली आहे. खूप छान झालेली आहे. कलर बघू शकताय तुम्ही, एकदम आपण बाहेर ना आणतो नाही तर मग कुठं ते दावत ते असते त्याच्यात केलेली असते, सेम तशी दिसत आहे. अभिषेकला खूप आवडली पण तो काय मला तुमच्यासमोर बोलायला तयार नव्हता, त्याच्यामुळे मी काय ते त्याला विचारलं नाही. अशा पद्धतीने त्याला मी केलेली बिर्याणी खूप आवडली, ते ऐकून मलाही खूप छान वाटलं. का तर आपण केलेल्याचं चीज वाटत. तर आजचं संडेचं माझं हे जेवण आहे. ही बटाट्याची भाजी केलेली आहे सुकी, ही पनीरची भाजी आहे, आणि ही थोडीशी रस्सा वांग्याची भाजी केलेली आहे टोमॅटो टाकून. तर बघू शकताय पनीरची भाजी एकदम मस्त आणि टेस्टी झालेलं आहे माझं जेवण आजचं. तर असं मी आज संडेसाठी बिर्याणी जरी केली तरी मी माझ्यासाठी हे पनीरची भाजी बनवलेली आहे, कारण की मला पण जरासं वेगळी भाजी खावीशी वाटली होती, त्याच्यामुळे ही पनीरची भाजी बनवलेली आहे. खूप छान झालेली आहे. मी रेसिपी तुम्हाला 1-2 दिवसात पोस्ट करते. खूप मस्त झालेली आहे आजची भाजी. तर अशा पद्धतीने मी आज माझा जे स्वयंपाक आहे ते केलेलं आहे. पनीरची भाजी इतकी अप्रतिम झालेली आहे, खूप छान झालेली आहे. घरी बनवायची असेल तर त्याच्यासाठी कशी बनवायची हॉटेल टाईप, तीही रेसिपी मी टाकणार आहे 1-2 दिवसात. तर तुम्ही अवश्य रेसिपी बघा आणि खूप छान हॉटेलसारखी बनते, खूप टेस्टी बनते. तुम्ही आता बघितलं दिसण्यावरच ती किती छान दिसत आहे. तर घरी तुम्ही अवश्य ट्राय करा.
तर असा संडे जे आहे ते आमचं फूडी संडे जे आहे ते अशा प्रकारे आम्ही आज काय काय बनवलंय ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर ह्याच्यानंतर पण आम्ही काय करू तेही तुमच्याशी शेअर करते. तर आता संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि मी एक दुपारी मस्त अशी झोप घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इतकी छान झोप घेतली आहे त्याच्यामुळे मला एकदम फ्रेश वाटत आहे. सकाळपासून काम केलेलं असतं त्याच्यामुळे दुपारी एक छान झोप झालेली आहे. आणि आता थोडासा पाऊस यायला लागला होता पण जास्त नाही आलेला. आणि त्याचबरोबर मी हा बघू शकताय ब्लॅक टी घेतलेला आहे तो पित आहे. आता संध्याकाळी स्वयंपाकाचं अजून काही ठरवलेलं नाहीये पण अभिषेक म्हणत आहे की त्याला भेंडीची भाजी ते रोज तुम्हाला सांगते रोज एक वेळेस सकाळी नाही तर संध्याकाळी एक वेळेस त्याला भेंडीची भाजी ही लागतेच. होय ना अभिषेक, काय करायचंय संध्याकाळी? भेंडी. तर ती भेंडी कंपल्सरी सकाळी केली नाही तर संध्याकाळी भेंडी करावीच लागते. संध्याकाळी केली नाही तर सकाळी भेंडी करावीच लागते. त्याच्यामुळे आज सकाळी बिर्याणी खाल्ली तर आता संध्याकाळी त्याला भेंडीची भाजी करायची. माझ्यासाठी सकाळची भाजी शिल्लक आहे. बघूयात आता काय भाजी करायची का दुसरं काही करायचं का. तर संध्याकाळी मला शक्यतो तर चपाती भाजी काही खायचा मूड नाहीये. तर मी ठरवते आधी हा माझा जो चहा आहे तो पिते आणि त्याच्यानंतर ठरवते काय करायचं ते. आणि मावशी आलेले आहेत, चपात्या चाललेल्या आहेत. आता भेंडीही त्यांना मी धुवून स्वच्छ पुसून चिरून ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. तर बघूयात आता मी किचनमध्ये जाते, एवढा चहा पिते आणि किचनमध्ये जाते. आणि भाजायचं चालू आहे तर मी दाखवते तुम्हाला संध्याकाळची तयारी. तर दाखवते तुम्हाला भेंडीची भाजी ही अशी रोज भेंडीची कुठ टाकलं नाही का त्यात टाकायचं एक दिवस पण खाणार नाही. रोज त्याला भेंडी लागते. कुठ संपलं होतं का आधी बघायचं आपण का नाही. तरी भेंडी आणि इकडे शेंगदाणे भाजायचं चालू आहे. कणिक वळून झालेली आहे दाखवा. तर असं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. जे 6 आहेत अशा रीतीने आजचा संडे जो आहे तो आज सकाळपासून काय काय आम्ही खायला बनवलं होतं फूड स्पेशल संडेमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर सकाळची बिर्याणी ही शिल्लक आहे त्याच्यामुळे मी आता संध्याकाळी फक्त भेंडी आणि अभिषेकला भेंडी करायची आहे. आणि भाज्या तर सगळ्या शिल्लकच आहेत त्याच्यामुळे बाकीचं काहीच सांगितलेलं नाही आहे. आणि चपात्या तेवढ्या करायला सांगितलेल्या आहेत. तर अशा रीतीने आजचा जो रविवार आहे तो आम्ही घालवलेला आहे. तर तुम्हीही अवश्य बिर्याणीची रेसिपी घरी बनवून बघा. खूप टेस्टी आणि खूप सिम्पल पद्धतीने मी सांगितलेली आहे. जर तुम्ही रेसिपी बघितलेली नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते. तर ती तुम्ही अवश्य रेसिपी बघा आणि नुसती रेसिपी बघू नका तर ती तुम्ही घरी अवश्य बनवा. खूप टेस्टी आणि खूप छान लागते बिर्याणी. आणि घरच्या घरी जे आपण बनवतो ते मी तुम्हाला नेहमी सांगते की घरचं हे केव्हाही बाहेरच्याला तोडच देत नाही तर घरी बनवलेलं केव्हाही चांगलं. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी अवश्य बिर्याणी बनवा. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी आणि एक सांगायचं आज दुपारी इतकी छान झोप घेतली. त्या झोप घेतल्यामुळे तुम्ही बघू शकताय एकदम छान रिलॅक्स वाटत आहे मला. मस्त झोप घेतली दुपारी आज मी का तर सकाळी ते बिर्याणी ते केल्यामुळे वासामुळं ह्याच्यामुळं मला मी खात नसल्यामुळं मला ते वासते जास्त मसाल्याचे वास. होय ना अभि, मसाल्याच्या वासामुळं ह्याच्यामुळं मला खूप छान झोप घेतली मी दुपारी. आणि आता उठून थोडा चहा पिलेला आहे ब्लॅक टी आणि साखर टाकली होती मात्र तो पिलेला आहे आणि काही नाही आता. तर ह्याच्यानंतर आता बघू संध्याकाळी थोडी फेरी मारायला ते जाणार आहोत. पण हा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेसिपी माझी जी आहे त्याच्याबरोबर आपण भेटूयात. तर तुम्ही जर बिर्याणीची रेसिपी बघितली नसेल तर ती तुम्ही अवश्य बघा आणि अवश्य बघा आणि ती तुम्ही घरी बनवा आणि कशी बनते तेही मला सांगा. का तर ती खूप छान बनवते मी तुम्हाला गॅरंटीने सांगते. का तर कमी साहित्यामध्ये इझी पद्धतीने आपण ती केलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.